दत्त जयंती पुरंदरमध्ये अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव. याच आठवड्यात येणाऱ्या दत्त जयंतीचे औचित्य साधून आज आपण निघालो आहोत सर्वांग सुंदर एकमुखी षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेल्या नारायणपूरला. भटकंती सुरू करण्यापूर्वी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. सासवडपासून 9-10 तर पुण्यापासून 30-35 किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव आहे. निसर्गरम्य किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्री गुरूंच्या वास्तव्याने अतिशय पवित्र झालेले आहे. नारायणपूरच्या अलीकडेच काही अंतरावर पुरंदर किल्ल्याकडे वळणारी वाट पाहायला मिळते. आता आपण आलोय मंदिराच्या मागील बाजूस जेथे भक्तांच्या राहण्यासाठी आणि गाड्या पार्किंगची भव्य पटांगणात सोय केलेली आढळून येते. येथेच आहार विहारासाठी अनेक हॉटेल सुद्धा दिसून येतात. गाडी पार्क करून आपण मंदिराच्या समोरच्या भागात आलो आहोत. मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हार फुले आणि प्रसादाची अनेक दुकाने पाहायला मिळतात. यानंतर मंदिराच्या मुख्य द्वारातून आपण आत निघालो. जय जय गुरुदेव दत्ता अत्री अनुसये सुता असा मंत्र येथे सतत जपला जातो. सर्वप्रथम औदुंबराचा वृक्ष पाहायला मिळतो. या औदुंबरात ब्रह्मदेवाचे वास्तव्य मानले जाते. खाली एक गणेश मूर्तीही पाहायला मिळते. पुढे भगवान विष्णूंच्या संगमरवरी पादुका आणि त्यानंतर महादेवाची पिंड असे त्रिमूर्तीचा वास असणारे हे ठिकाण. त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालोय तीन मुख्य दत्तगुरूंचे दर्शन घ्यायला. शेजारीच पुरातन हेमाडपंथी नारायणेश्वराचे मंदिर आहे. श्री नारायण महाराज उर्फ अण्णा यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात. 1964 साली साक्षात्कार झाल्यानंतर अण्णा महाराजांनी त्रिमुखी दत्तमूर्तीची स्थापना येथे केली असल्याचे सांगण्यात येते. सदर ठिकाणी अनेक दुःखी पीडित आणि बाधित भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे आणि म्हणूनच हे स्थान जागृत स्थान म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे. दत्तात्रयांच्या सदर मंदिरात जुनी गुरु चरित्र पारायणाची जागा आहे. पुरातन दत्तपादुका आहेत. आता विशालकाय मंदिर प्रशस्त सभामंडप पाहायला मिळतो. तसेच राहण्यासाठी भक्तनिवास आणि प्रसादाची व्यवस्थाही पाहायला मिळते.
यानंतर आपण निघालोय दत्तगुरूंची एकमुखी मूर्ती पाहायला. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे स्वरूप अत्री अनुसया यांच्या पोटी जन्म घेतलेल्या श्री दत्ताची ही एकमुखी मूर्ती या ठिकाणी 1986 साली स्थापन झाली. ही सुंदर दत्तमूर्ती पाहून मन प्रसन्न न झाले तर नवलच. अनेक भक्त या दत्तमूर्तीच्या केवळ दर्शनानेच कृतार्थ पावतात. मंदिराविषयी माहिती सांगा ना आम्हाला. हे नारायण महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू चाललेलं आहे आणि त्यांनी 4 धाम तयार केलेले आहे. पहिलं धाम एमपीमध्ये मैसूर तालुक्यात, दुसरं कन्याकुमारीला आहे, कलकत्त्याला आहे, दुसरं उत्तरखंडाला काम चालू आहे. काय पूर्ण झालेलं नाही. उद्या त्याची मूर्ती इथे येणार आहे. त्याने पुरावी म्हणायची बस बसवणार पोहोचपर्यंत काम चालू पूर्ण होईल. दुसरी गोष्ट इथं भाविक येतात त्यांच्या त्यांना चांगला अनुभव आलेला आहे म्हणजे प्रसिद्धी आलेली आहे. पूर्वीश्वराची काय ताकद आहे हे त्यांना कळून आलेलं. बरोबर. म्हणून त्यांची श्रद्धा बसलेली आहे. ते म्हणून ते पुष्कळ तुमची गर्दी होते त्या श्रद्धा बसल्यामुळे. दत्त जयंतीला इथं खूप गर्दी होते तर दत्त जयंती बद्दल थोडस सांगा आम्हाला. दत्त जयंती बद्दल की आता त्यांचा कार्यक्रम 3 दिवस होता. पहिला दिवस म्हणजे 16 तारीखला, आता ह्यावर 16 तारीख पहिला दिवस आहे. 16 तारीखला आम्ही पूर्वी यज्ञ केला होता. त्याच्या यज्ञाचा वाढदिवस 16 तारीख. नंतर 17 तारीख जन्म आहे दत्त महाराजांचा जन्म संध्याकाळी 7 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी उत्सव म्हणजे जयंती. जयंती साजरे 2 दिवसभर 3 दिवस रात्रंदिवस 3 दिवस फुल कार्यक्रम चालू असतो. दाखवायच्या काय जास्त संपूर्ण मंदिराच्या भिंतींवर गुरुचरित्राचे अध्याय पाहायला मिळतात. श्री दत्त जयंती व गुरुपौर्णिमा हे येथे साजरे होणारे महत्वाचे उत्सव. प्रत्येक गुरुवार आणि पौर्णिमेला येथे विशेष महत्व आहे. गुरुवार, पौर्णिमा आणि शनिवार रविवार या वीकेंड्सला येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते. 3 दिवस चालणारा दत्त जन्म सोहळा मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळी येथे येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखामध्ये असते. दत्तजन्म पाळणं हलवून साजरा करतात. रात्री शोभेचे दारुकाम, दत्तजन्माचे कीर्तन होते. दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेला जातात. ही सवाद्य मिरवणूक गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती आणि गुरुपादुकांना स्नान घातले जाते. मिरवणुकीमध्ये हत्ती, खोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दत्तभक्तांचा महापूर लुटतो. यानंतर
नारायण महाराजांच्या ध्यानाची खोली पाहायला आपण जातोय. श्री नारायण महाराज उर्फ अण्णा या मंदिर परिसरातच राहतात. खोलीमधील प्रसन्न वातावरण पाहून मन दत्तगुरूंच्या ध्यानात गुंग होते. येथे येणारे भाविक मुख्यतः सद्गुरू नारायण महाराजांचे प्रवचन ऐकायला येतात. माणसामधील माणूस जागा करणे हे महाराजांचे ध्येय आहे. काही संन्यासी साधू उपासकही येथे पाहायला मिळतात. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला भिंतींवर श्री नारायण ज्ञानबोध चित्रित केलेला आहे. श्री दत्तगुरूंचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. प्रवचन, दर्शन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. तर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्त जयंतीला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक मंडळी दर्शनासाठी येतात. चला तर मग मंडळी, येत्या दत्त जयंतीच्या निमित्ताने या जागृत आणि निसर्गाने सौंदर्याची भरभरून उधळण केलेल्या मनमोहक ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. तुमचा अनुभव खालील कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.